let it bang. नमस्कार मित्रांनो, मी समीर चिंचणकर आणि माझा मुलगा करण चिंचणकर आणि माझा भाचा आरव, आम्ही तिघे मिळून तुमचं स्वागत करतोय आमच्या चॅनल मध्ये। आम्ही गोवेवाले। वेल, आता आम्ही चाललोय त्यांच्या डान्स क्लासला मापशाला। सो पुढचा प्रवास करूया आता, चला या। माझ्या मागच्या बाजूला तुम्ही जी बिल्डिंग बघताय ते मामलेदार ऑफिस आहे आणि मला थोडं तिकडे काम आहे, ते काम करून येतो, त्याच्यानंतर मग बघूया काय करू शकतो। ठीक आहे। तर मित्रांनो, माझं काम झालेलं आहे मामलेदार ऑफिसमध्ये। तो विचार आला की आता ठीक आहे, थोडा वेळ आहे अजून, वेळ म्हणजे तसं पुष्कळ वेळ आहे, 2 तास मला मापशाला काढायचं आहे। सो बघूया आपण काय करू शकतो। माझ्या मागच्या बाजूला तुम्ही दिसते बघताय ते फिश मार्केट आहे, बघूया तिकडे काय आहे। अजून वेळ झाला नाही आहे, मला नाही वाटत एवढे फिश वगैरे आले असतील, पण तरी एक चक्कर मारूया। सो समोर बघताय तुम्ही फिश मार्केट आहे, आपण बघूया आता काय आहे की नाही, लेट्स सी, एंटर करूया आपण। एज एक्सपेक्टेड एवढं काय अजून
मार्केट भरलेलं नाही आहे, तरी मी तुम्हाला दाखवतो। अजून मार्केट नाही आले, म्हणजे जवळजवळ 6-6:30 वाजता मार्केट पूर्ण भरलेलं असतं। हे फिश अजून आले नाही आहे, एक सकाळच्या वेळी येतात आणि एक मग संध्याकाळच्या वेळी येतात, सो अजून आलेलं नाही आहे। ही जी बघते ही ॲक्च्युली कटिंग एरिया आहे, इथे फिश वगैरे कट केलं जातं। सध्या कोण नाही आहे, खाली आहे बघा परिसर, अजून फिश आलेलं नाही आहे। ही गजबजलेली असते एरिया इकडे फिश वगैरे कट, मला ॲक्च्युली दाखवायचं होतं पण आता नाही आहे तर काय करू। बघू शकता तुम्ही मोठे प्रॉन्स वगैरे। हा सरळ रस्ता बाहेर येतो व्हेजिटेबल मार्केट मध्ये, हे समोर बघताय तुम्ही पूर्ण व्हेजिटेबल मार्केट आहे। त्या बाजूला बाहेर पूर्ण ही एरिया म्हणजे जसे कांदे वगैरे बटाटे वगैरे बघा, या बिल्डिंग मध्ये पण व्हेजिटेबल मार्केट आहे। ही नवीन बिल्डिंग झालेली, म्हणजे झाले 1-2-3 वर्ष, तुम्ही बघताय। हा व्ह्यू बघा तुम्ही पूर्ण, स्वच्छता इकडे राखली जाते बऱ्यापैकी। सर्व प्रकारच्या भाज्या वगैरे भेटतात इकडे, तर मित्रांनो मी तुम्हाला आता जे चिकन वगैरे मिळतं ना त्या मार्केटमध्ये मी घेऊन जातो। याच बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोरला ते मार्केट आहे, चला चिकनचं मार्केट आहे, म्हणजे बॉयलर्स वगैरे तुम्हाला घ्यायचे आहे। अजून वेळ झालेली नाही म्हणून एवढे लोक नाही आहे तिकडे, पण गजबजलेलं असतं मार्केट पूर्णपणे। हा फर्स्ट फ्लोर वरून मी ओपन एरियामधून हा व्ह्यू घेतलाय बघा, जे समोरचं जे मार्केट तुम्हाला दिसतंय मित्रांनो ते म्हणजे जिकडे बीफ वगैरे मिळतं ते आहे बघा। इकडे पूर्ण ही जी दुकानं दिसत आहेत इकडे बीफ मिळत। खाली उतरूया आता, मी तुम्हाला अजून पुढे घेऊन जाते, तिकडचा पण नजारा दाखवतो तुम्हाला। मापसा बाजार आहे बघा, आणि इकडे समोर जे मेन मार्केट म्हणजे सगळं काय तुम्हाला इकडे भेटेल।
वाटलं का? आधी सुकी मच्छी वगैरे पाहिजे तर तुम्हाला हे दाखवायचं होतं मला मुद्दाम, याला सॉसेजेस म्हणतात, पोर्क सॉसेजेस आहे हे. कॅन यू प्लीज टेल मी समथिंग अबाउट दिस डेलिकेसीज, गोवन डेलिकेसी. दिस इज गोवन सॉसेजेस. या दिस इज होममेड सॉसेजेस. यस, ओके. सो दिस इज कुक्ड वन. दिस इज रॉ वन. ओके, दिस इज बाय केजी बाय. दिस इज लाइक कॉम्प्लेक्स. मित्रांनो, इकडे बघताय तुम्ही, सो इकडे हे रेडी पण असतं, इकडे हे हाफ कुक्ड असतं जे तुम्ही घरी वगैरे. हे एक्झॅक्टली हे 6 महिन्यापर्यंत तुम्ही स्टोअर करू शकता, एक व्यवस्थित प्रोसेस केलेलं असतं आणि काय खराब नाही होतं. सो इकडे मॅडम म्हणतात ते जेवढं ड्राय तुम्ही ठेवणार तेवढं हे जास्त टिकू शकत. थँक्यू मॅम, थँक्यू. मित्रांनो, हे किती आहे? खोबरे तेल ना. सो मित्रांनो, हे बघ, तुम्ही बघताय हे ऍक्च्युली गावठी खोबरं तेल आहे जे घरात वगैरे जे नारळ असतात सुके नारळ ड्राय करून त्याचं तेल काढतात. म्हणजे बघा, आणि हे आपलं उकडे तांदूळ आहेत ज्याला आपण ब्राऊन राईस पण बोलतोय. बघा, याचे पण वेगळे प्रकार आहेत, याचे पण दुसरे दुसरे असतात ना आई. आणि हे आहे आमचे गोव्याचे कोकण. हे आपली चिंच असतात ना, ती ड्राय करून वगैरे ठेवतात. बरे आई. सो इकडे बघताय तुम्ही मित्रांनो, इथे बरेचसे असे दुकान आहेत, म्हणजे तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल या मार्केटमध्ये. असं म्हणायचं झालं तर हा एक हब आहे, म्हणजे तुम्हाला जर काही शॉपिंग वगैरे करायची आहे, तुम्हाला जे डेली नीड्स असतात, जे म्हणजे काही असू दे, म्हणजे किचनमध्ये असू दे या बाकी दुसरे कपडे असू दे या काही असू दे, इवन इलेक्ट्रॉनिक शॉप्स पण आहेत इकडे आहेत, जिकडे मी तुम्हाला आता घेऊन जाणार आहे. म्हणजे सगळं तुम्हाला इकडे ह्या एका ठिकाणी भेटेल. बघा, इकडे मसाल्याचा बाजार आहे, हा सगळे खडे मसाले तुम्हाला दिसतील. आणि समोर गल्लीमध्ये पण बरंच मोठं मार्केट आहे, पण आपण तिकडे जाणार नाही. आता तुम्ही बघताय मित्रांनो, हा मार्केट कसा दूर दूर पर्यंत पसरलेला आहे, सगळं काय तुम्हाला इथे भेटेल. बघा, म्हणजे जे लेडीज कपडे वगैरे असतात ना, कुर्ते वगैरे, ती लाईन आहे. समोर इकडे बघताय तुम्ही, हे फ्रूट मार्केट आहे. फ्रूट
आता आपण इकडे चाललोय जिकडे म्हणजे फुटवेअर्स वगैरे मिळतात ती एरिया आहे. हे सगळं काय गावठी आहे मित्रांनो, जे घरात बनवलेलं आहे, सगळं घरात पिकवलेलं आहे. फुलांच्या मार्केट मध्ये आलेलो आहे इकडे, बघा तुम्ही पूर्ण फुलांचं मार्केट आहे इकडे. आता थोडी कमी गर्दी असते इकडे करोनामुळे, नाहीतर एरवी भरपूर असते. हे ॲक्च्युली ना डायबिटीस साठी पण चांगलं असतं, नारळाच्या झाडाचं बनवतात हे गुळ, एकदम पौष्टिक, म्हणजे लहान मुलांना वगैरे खूप चांगलं आहे. जे आपण नाचणीचं वगैरे बनवतो त्याच्यामध्ये हे मिक्स करून देतात, चांगलं असतं. फक्त मित्रांनो लेडीज कॉर्नर आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर. मित्रांनो इकडे बघताय तुम्ही हे सगळे जे मातीचे वगैरे जे पॉट्स वगैरे बनवतात, मी आता इकडे आलोय याला यार्ड म्हणतात, यार्ड आहे जिकडे म्हणजे जे केळी वगैरे आहे, जास्त करून केळी नारळ वगैरे जरा कमी रेट मध्ये मिळतात, म्हणजे होलसेल रेट वगैरे मिळतात. आपण तिकडे आज जाऊया. इकडे समोर बघताय तुम्ही
हा पूर्ण परिसर भरलेला असतो स्पेशली संध्याकाळी 7 नंतर. आपण तिकडे ते समोर जे मार्केट दिसतंय तिथे जाऊया. आता हवा कडू आहे मित्रांनो, याचा मिल्कशेक चांगला लागतो. आणि हे बघा आंबे, ते खयचे आहेत? कर्नाटकाचे आहेत आंबे. मित्रांनो हे बघताय तुम्ही इकडे वाळके डेअरी फार्म. खूप पुष्कळ जुनं हे हॉटेल असं आहे. स्पेशली जे मिल्क प्रॉडक्ट्स वगैरे आहेत लाईक लस्सी, दही, पनीर वगैरे इकडे बनवलं जातं आणि चांगलं भेटतं. स्पेशली यांची स्पेशलिटी आहे पंजाबी समोसा आणि कचोरी. सो तुम्ही हे मार्केट बघितलं, हे यार्ड ज्याला आपण बोलतो. आता मी तुम्हाला इकडचं जे मेन बस स्टँड आहे, जे बस डेपो आहे, तिकडे मी तुम्हाला घेऊन चाललोय. हे एक यार्डमध्ये आलेलो, त्याच्या जस्ट समोरच आहे हा बस डेपो. बघा हे गोव्याची जशी मुंबईला BST बस असते मित्रांनो, तशीच ही गोव्याची गव्हर्नमेंट रेकग्नाइज बसेस आहेत ज्याला आपण कदंब ट्रान्सपोर्ट बोलतो. जे फर्स्ट फ्लोअरला ज्या खिडक्या तुम्हाला दिसत आहेत ते म्हापसा RTO आहे. समोरचा बोर्ड बघताय तुम्ही म्हापसा RTOचा आहे. हे RTO ऑफिस आहे म्हापसा. आणि हे ते हॉटेल पंचगंगा. आणि ही पार्किंग एरिया आहे, पेड पार्किंग असते. इकडे तुम्ही पे करून पार्क करू शकता गाड्या वगैरे. टू व्हीलर्सची लाईन आहे समोर आणि हे बाकीचे फोर व्हीलर्स वगैरे. म्हापसा शिवोली चोपड्यामोर माझ्या गावाला जाणारी बस आहे. हे जे समोर तुम्हाला दिसतंय मित्रांनो, ते गोवा सहकार भंडार आहे. म्हणजे एका प्रकारचं मार्केटच आहे, मोठं डिपार्टमेंटल स्टोअर टाईपच आहे. सगळ्या तऱ्हेचे तुम्हाला तिकडे वस्तू मिळतील, सगळे म्हणजे फूड आयटम्स असू दे या प्लास्टिकचे जे आयटम्स असतात, हाऊस होल्ड आयटम्स असतात, इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स पण तुम्हाला भेटतील तिकडे. मोठा बाजार आहे. आणि ही जी इमारत बघताय तुम्ही, इकडे सिव्हिल रजिस्ट्रारचं ऑफिस पण आहे. सिव्हिल रजिस्ट्रार ऑफिस म्हणजे जे जसं बाकीच्या स्टेटमध्ये कोर्ट मॅरेज वगैरे असते, तसं इकडे सिव्हिल रजिस्ट्रेशन करावं लागतं. ते ऑफिस इकडेच आहे. इकडे सर्व प्रकारचे तुम्हाला मसाले वगैरे मिळतील याच्याजवळ, म्हणजे खडा मसाला असो दे किंवा
जो तळलेला मसाला वगैरे असतो ना तो सगळं सगळ्या प्रकारचे. मी इकडे एकंदरी तुम्हाला पूर्ण जे मापसा मार्केट होतं मेन मार्केट जे फिश मार्केट असू दे या आता जे मेन मार्केट असू दे या यार्ड असू दे या बस स्टँड असू दे मी थोडक्यात तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. इकडे 2 तासामध्ये ही सगळी काही शूटिंग होणार नाही पण कमीत कमी 1 अर्धा दिवस तरी पाहिजे कारण एवढं मोठं मार्केट आहे चारही बाजूने पसरलेलं मार्केट आहे आणि मग त्यानंतर एक छोटासा एक 20-25 मिनिटाचा व्हिडिओ बनवणं त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवणं खूप कठीण आहे. पण तरी मी तुम्हाला जे मेन इकडचे जे आहेत स्पॉट्स आहेत या मार्केटमध्ये या हबमध्ये ते मी तुम्हाला एकंदरी ह्या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला आवडेल हे. आल्यात मॅडम आमच्या तिला जस्ट आता ऑफिसमधून मी घेऊन आलो आहे. करणची अजून डान्स क्लास संपलेली नाही म्हणजे टायमिंग अजून झाला नाही 6:30 अजून खूप वेळ आहे तर काय करणार बघूया. थोडासा छोटासा म्हणजे हलकासा नाश्ता करूया मागच्या बाजूला तुम्ही हॉटेल बघताय कॅफे प्रशांत त्याच्याजवळ जरा नाश्ता करूया. चल ये काय मॅडम काय पाहिजे खायला बोला. ओके गरम किती असा असाने आणि म्हाका अरसाणे भाजी कापा असा आपला छोटासा नाश्ता आलेला आहे तर मित्रांनो नाश्ता करून घेतो तुम्ही पण या. काय बरी पोज दिली आरवणे. अरे पोय उठेन सुरू नव्हती सो फायनली मित्रांनो आमची दिवसभरची कसरत करून आम्ही घरी पोहोचलेलो आहे. कांचनची राहिलेली कसरत किचनमध्ये काढायला लागली जेवण बनवते तिकडे कारण आंघोळीला गेलाय आणि मी आता जस्ट फ्रेश होऊन इकडे बसलोय. थोडं ऑफिसचं काम आहे ते पूर्ण करणार पण सुरू करायच्या अगोदर तुम्हाला पण बाय बाय करणं जरुरी आहे. वेल आज मी तुम्हाला मार्केट दाखवण्याचा प्रयत्न केला. ऍक्च्युली मार्केट एवढं मोठं आहे 1.5-2 तासामध्ये कव्हर करणं खूप कठीण होतं पण मेन स्पॉट मी तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न केले. फ्रायडे मार्केट जे असतं इकडे स्पेशली आज फ्रायडे नव्हता फ्रायडेला जेव्हा इकडे मार्केट असतं ते बघण्यासारखं असतं खरं म्हणजे 30% पण आज नव्हतं त्याचं जे फ्रायडेला जसं भरतं इकडे पुष्कळ काय काय येतं तिकडे विकायला. आणि एनिवेज म्हणजे फ्युचरमध्ये काय ऑपॉर्च्युनिटी भेटली तर मग मी ते पण तुम्हाला स्पेशली फ्रायडे मार्केट दाखवण्याचा प्रयत्न करेन.
पण ठीक आहे, आज जेवढं मी तुम्हाला दाखवू शकलो असतो तेवढं मी तुम्हाला दाखवलंय. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन स्टे सेफ, स्टे हेल्दी, बाय. फोटो तरी काढ मरे, काळोख पडतो ना, इकडे यायला पाहिजे. What? Just hold like that only there.